विद्यार्थी मित्रों नमस्कार, मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, के आर टी आर्ट, बी एच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज के टी एच एम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सरचे स्वागत करीत आहेत. आपण GG 220B ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 1 ॲग्रिकल्चर ह्या विषयी आपण बऱ्याच तासिकेपासून चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेला बघितलं आहे की महाराष्ट्रामध्ये असणारे मेजर क्रॉप इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणकोणती आहे, या प्रमुख पिकांविषयी आवश्यक असणारे भौगोलिक परिस्थिती काय आहे, या प्रमुख पिकांचे असणारे आवश्यक असणारे तापमान असेल, त्या ठिकाणी आवश्यक असणारे जमीन असेल, या ठिकाणी आवश्यक असणारी मृदा असेल, या ठिकाणी उत्पादित करणारा प्रदेश कोणकोणता आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जिल्हे असतील, त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रदेशात कोणत्या प्रकारचं पीक घेतलं, याचाही आपण या ठिकाणी मागच्या तासिकेला आढावा घेतला आहे. मागच्या तासिकेला बऱ्याच पिकाविषयी चर्चा केली. आज आणखीन एका पिकाविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यापैकी मागील तासिकेचा आढावा घेत असताना ज्वारी हे पीक जर आपण बघितलं होतं की ज्वारी मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं. ज्वारीचं पीक रब्बी आणि खरीप ह्या दोन्ही प्रकारच्या हंगामामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं. त्याचबरोबर ज्वारीचे उत्पादन प्रामुख्याने सोलापूर असेल, अहमदनगर असेल, बीड असेल, पुणे जिल्ह्यातील भीमा असेल किंवा गोदावरीच्या खोऱ्यांमध्ये प्रामुख्याने होतं. खरीप ज्वारीचे उत्पादन नांदेड असेल, लातूर असेल किंवा परभणी जिल्ह्यामध्ये होते. तर रब्बी ज्वारीचे उत्पादन पश्चिम मराठवाड्यात, तर मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारचा मागोवा घेत असताना आपण बघितलं की ज्वारीचं उत्पादन किती महत्वाचं आणि ज्वारी किती महत्वाचं आहे याचा आपण मागच्या तासिकेला भेट घेतला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला अशाच एक नवीन क्रॉप विषयी किंवा अशाच एक नवीन वेगळ्या प्रमुख पिकाविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर चला बघूया. आपण बघत असताना आपला आणखीन एक दुसरं पीक बघायचं आहे, त्याला म्हणजे बाजरी. आता हे बाजरी हे खरीप पीक आहे. बाजरीचे पीक साधारणपणे 50 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. जास्त पाऊस पिकाच्या वाढीस अनुकूल नसतो. म्हणजे बाजरीचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात, त्याखालोखाल पुणे असेल, धुळे असेल, औरंगाबाद असेल, अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने होतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे सर्वसाधारणपणे जर विचार केला तर ज्वारी पिकवणाऱ्या क्षेत्रामध्ये बाजरीची लागवड जास्तीत जास्त केल्या जातात. पण बाजरी हे खरीप हंगामातील पीक आहे आणि बाजरीचे पीक उबदार हवामानामध्ये कमी पावसामध्ये कमी कसदार जमिनीच्या प्रदेशात घेतले जाते. महाराष्ट्रात पठारावरील कोरड्या भागातील निकृष्ट प्रतीच्या जमिनीत बाजरीचे पीक घेतले जाते. तर मध्य महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक आढळते. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, नगर असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, मराठवाड्यात औरंगाबाद, बीड आणि खान्देशामध्ये धुळे आणि जळगाव या ठिकाणी प्रामुख्याने बाजरीची लागवड केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये बाजरीचे उत्पादन आपल्याला घेतले जाते असं आपले म्हणूया. आता थोडक्यात आपण बघूया की बाजरी नेमकं काय, की बाजरीचं मूलस्थान काय, की बाजरी कशाला म्हणायचं. तर बाजरी ह्या गवत आहे. या गवताचं मूलस्थान मध्य आफ्रिकेमध्ये असून तेथील उष्ण प्रदेश किंवा अरब स्थान किंवा भारत या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते. अलीकडे हे पीक जर बघितलं, म्हणजे हे बाजरी जर हे पीक बघितलं तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये असेल किंवा जगाच्या इतर भागात हे धान्य अथवा चाऱ्याचं पीक म्हणून या लागवडीसाठी केला जातो. आता सर्वात महत्वाचं ह्या पिकाविषयी माहिती बघत असताना याचं एक भरीव खोड असतं. सुमारे 1.5 ते 2 मीटर पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचबरोबर त्याला अनेक फांद्या असतात. साधारणपणे 0.5 सेंटीमीटर प्रमाणे लांब किंवा अरुंद त्याला पानंही असतात. मध्यशीर म्हणजे ज्या पानाची मध्यशीर असते ती जाड असते. त्यानंतर ते आवरक असतात, वेढणारे असतात किंवा पर्ण तलावर वेगवेगळ्या प्रकारचे केस आलेले असतात किंवा खोडाला तळाशी जास्तीत जास्त फुटवे किंवा जास्तीत जास्त एका प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला त्या ठिकाणी कोंब आलेले असतात किंवा फुटवे आलेले असतात आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट की त्याचा जो फुलोर असतो तो लांबट असतो, दंड गोलाकार असतो किंवा केसाळ असतो किंवा जे कणीस म्हणतो आपण ते कणीस साधारणपणे जर बघितलं आपण ते कणीसाची बघितलं तर 5 ते 4.25 सेंटीमीटरच्या दरम्यान असू शकतं. म्हणजेच ह्या कणिसामधील प्रत्येक फुलाच्या जोडीतील खालाची फुलचे नर किंवा वरची फुले दुल्लिंगी असतात. मध्ये पूर्ण पक्व कणिशाला ताठर केसाचं छदमंडल असते आणि हे फळं किंवा पिवळं करडी किंवा पिकट निळसर आणि बारीक असू शकतात असं आपल्या ठिकाणी या बाजरी या पिकाविषयी आपण बघतोय किंवा बाजरी ह्या असणाऱ्या गवताविषयी बाजरी असणाऱ्या या पिकाविषयी आपण माहिती बघतोय. आता त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर बाजरीचे उत्पादनाचा जर विचार केला तर बाजरीचे उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जातं. आता त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणात घेत असल्यामुळे ह्या सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे महाराष्ट्रातील लोकांमध्ये बाजरीचा मुख्य अन्न म्हणून आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता
2015 व 16 नुसार महाराष्ट्रातील बाजरीच्या पिकाखाली 7,62,000 हेक्टर इतके क्षेत्र आहेत. हे प्रमाण राज्यातील लागवडीखालील क्षेत्राच्या 3.3% इतके होते. आता भारतात बाजरी खालील असलेल्या एकूण क्षेत्रापैकी 10.7% क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहेत असा आपण विचार केला गेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतातील भारतात बाजरी खाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी 10.7% क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात मोठ्या प्रमाणावर बाजरीचे उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये घेतले जाते असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की बाजरीच्या पिकासाठी आवश्यक असणारे वाढीची कोणकोणत्या प्रकारची परिस्थिती आवश्यक असते. सर्वात महत्वाचं बाजरी हे पीक हे उष्ण कटिबंधीय प्रकारचे पीक आहे. यासाठी जास्त तापमान असेल, कमी पर्जन्याची गरज असते. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या, म्हणजे जास्त तापमान असलं तरी चालेल, कमी पाऊस असला तरी चालेल, तर त्या ठिकाणी हे बाजरीचं पीक घेतलं जाऊ शकतं. त्याचबरोबर उबदार हवामान आणि बाजरीला आवश्यक असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्या ठिकाणी कमी कसदार किंवा हलक्या प्रतीची जमीन जरी असेल तर त्या ठिकाणी आवश्यकता असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जास्त कसदार जमीन घेतलं तरी चांगल्या प्रकारे येऊ शकतं, पण कमी कसदार जमीन असेल तर त्या ठिकाणीही चांगल्या प्रकारे ह्या पिकाचं उत्पादन होऊ शकतं. त्याचबरोबर बाजरी ह्या पिकासाठी लागवडीसाठी असणारी परिस्थिती काय असावी लागते, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामधील कोरड्या हवामान असेल किंवा निकृष्ट जमिनीमध्ये यासाठी पीक घेतली जाते. त्याचबरोबर बाजरीचा पेरणीचा काळ कुठला आहे, तर पेरणीचा कालावधी साधारणपणे बाजरीचं हे जे पीक आहे हे पीक प्रामुख्याने महाराष्ट्र असल्यामुळे बाजरीचे पीक 15 जून ते 15 जुलै या दरम्यान केली जाते. आता हे पीक साधारणतः तयार होण्यासमध्ये जर 72 ते 90 दिवसांचा कालावधी लागतो आणि साठी आवश्यक असतो. त्याचबरोबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीमध्ये बाजरीचे पीक तयार होते आणि याला या काळामध्ये बाजरीची कापणीही केली जाते. म्हणजे सर्व बघितलं आपण, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू होतो किंवा भारतामध्ये पावसाळा सुरू होतो त्याचवेळेस या पिकाची लागवड प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की बाजरीच्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या की जूनच्या अखेरीपर्यंत म्हणजे जुलैच्या 3रा आठवड्यापर्यंत जिरायती पिकाची म्हणजे ह्या ठिकाणी पेरणी केली जाते. पेरणीला उशीर झाला तरी उत्पन्नामध्ये बरीच थोडीफार घट होऊ शकते असंही आपल्याला म्हणता येईल. काही अटळ कारणामुळे पेरणीला उशीर झाला किंवा रोप वाटिकेमध्ये रोपे तयार करून त्याची ऑगस्ट पहिल्या आठवड्यामध्ये स्थलांतर केल्यास उत्पन्नात घट होत नाही असेही काही ठिकाणी दिसून आले. म्हणजे काही ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या पद्धतीने जर त्या रोपाचं लागवण केल्यास किंवा बाजरीची पेरला असेल तर त्या ठिकाणी नक्कीच त्याच्यामध्ये दिसून येतं असं आपल्याला म्हणता येईल. सुमारे 7 आर किंवा म्हणजे 7 गुंठे असेल किंवा 700 चौरस मीटर असेल क्षेत्रातील रोपे 1 हेक्टर क्षेत्रामध्ये लावण्यास पुरेशी पडतात असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात बी फेकून किंवा पी पाभरीने पेरून पी फुकून पेरण्याची पद्धत प्रामुख्याने तामिळनाडूत आढळते, पण पाभरीने पेरल्यास 2 ओळीमधील अंतर सर्वसाधारणपणे 22.5 ते 30 सेंटीमीटरच्या दरम्यानमध्ये ठेवले जातं. त्याचबरोबर परंतु 37.5 ते 45 सेंटीमीटर अंतर ठेवण्याची शिफारस केली गेली आहे असं आपल्या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात 1 हेक्टरमध्ये सुमारे 2 लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक असते तरच ते बाजरीच्या पिकासाठी योग्य हितावं आहे असे आपल्याला आढळून आले आहे. थोडक्यात असा जर आपण विचार केला की बाजरीच्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या ह्या झाडांची संख्या असेल किंवा किती मोठ्या प्रमाणात कोणकोणत्या पद्धतीने या ठिकाणी करणे गरजेचे आहेत याचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. आता त्याही पुढे जाऊया आपण. ते पुढे विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की बाजरीच्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या परिस्थितीचा आपण अभ्यास करतोय की 2 ओळीमधील अंतर ते 45 ते 50 सेंटीमीटर असलं पाहिजे ना, किंवा 2 झाडांमधील अंतर हे 9 ते 12 सेंटीमीटर असलं पाहिजे. जर ठेवलं तर त्या 1 हेक्टर क्षेत्रातील झाडांची संख्या 2 ते 2 लक्ष इतक्या प्रमाणे राहू शकते. म्हणजे अशा परिस्थितीत जर आपण विचार केला ह्या पिकाच्या वाढीसाठी या पिकाचा जर आपण विचार करत आलोय की 2 ओळीमधील अंतर हे 45 ते 50 सेंटीमीटर ठेवलं आणि 2 झाडांमधील अंतर ते 9 ते 12 सेंटीमीटर ठेवलं तर एका क्षेत्रातील झाडांची संख्या प्रामुख्याने 2 ते 2 लक्ष राहील असं आपल्याला म्हणता येईल. आता महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर हे पीक असेल तूर असेल कुळीद असेल मूग असेल उडीद असेल मटकी असेल गवार असेल अंबाडी असेल तीळ असेल एरंडी असेल या पिकावरून मिश्र पीक म्हणून घेतलं जातं. म्हणजे बाजरीच्या पिकावरून हे दुसरे पीकही त्या ठिकाणी घेतले जातात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता बाजरीच्या काही ओळीनंतर तुरीची 1 ओळ पेरतात, काही वेळा तर त्या इतर पिकांचे बी विशिष्ट प्रमाणात बाजरीच्या बियामध्ये मिसळूनही पेरतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहे. म्हणजे बाजरीचं पीक एका ओळ असते किंवा एका तासामध्ये पेरलं जातं तर काही भागामध्ये तर विशिष्ट काय म्हणजे समजानंतर बाजरीचं पीक मोठ्या प्रमाणात बाजरीचं बी मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये कमी 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 प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाही त्यामध्ये मिस केले जातात आणि पेसळून पेरले जातात. आता
दुर्जल भाग असेल किंवा ज्या ठिकाणी अतिशय जमिनीची धूप थांबवायची असेल तर कोरडवाहू पद्धतीमध्ये समपातळीमध्ये पेरणी करतात. त्यासाठी 21 ओळी किंवा बाजरीच्या किंवा नंतर 7 ओळी भुईमूग, मटकी, कुळीद यासारख्या धूप प्रतिबंधक पिकाच्या याप्रमाणे पेरणी करतात. म्हणजे दरसाल पेरणी करताना पट्ट्याची जागा बदलावी लागते याचाही आपण या ठिकाणी विचार केलेला असतो. थोडक्यात अशा प्रकारे ह्या बाजरी पिकाच्या साठी कशी परिस्थिती असते हे आपण बघितलं. त्याचबरोबर पिकाची फेरपलटचा फायदा होतो. त्यानंतर बी हे 2 ते 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलवर पडणार नाही याचीही काळजी घेतली जाते. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट की बाजरी या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा हवामान असेल या गोष्टी कशा परिस्थिती याचाही विचार या ठिकाणी केला जाऊ लागतो करू लागतो. पीक हे स्वतंत्र बाजरीचे असेल तर त्या ठिकाणी दर हेक्टरी 2 ते 5 किलोग्राम मिश्र पिकामध्ये 1 ते 3 किलोग्राम बाजरीचे बी लागते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आंध्र प्रदेशामध्ये जर गेलो काही भागामध्ये वाफ्यामध्ये रोपे तयार केले जातात आणि वाफ्यामध्ये रोपे तयार करून 1 ते 2-3 आठवड्यानंतर ते स्थलांतर करतात. काही ठिकाणी बाजरीचे बी 45x45 सेंटीमीटर अंतरावर टोकून पेरण्याची पद्धतही आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाजरी पिकाच्या वाढीसाठी किंवा बाकी पीक कसं आणलं जातं याचाही आपण या ठिकाणी आढावा घेतला आहे. आता त्याहीनंतर पुढे गेल्यानंतर ह्या प्रमाणे हवामानाचा विचार करत असताना बाजरीच्या पिकाला सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यम कोरडी हवा किंवा कमी पाऊस लागतो हे मगाशी सांगितलं तुम्हाला. जर पिकाच्या वाढीच्या काळामध्ये 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान जर असेल तर त्यापेक्षा जास्त तापमान असल्यास तर पीक लवकर फुलावर येते आणि कणसात दाणे भरण्यास मोठ्या प्रमाणात कमी प्रमाणात होते असं आपल्याला म्हणता येईल. मात्र बाजरी तयार होण्याच्या सुमारासमध्ये हवामान थोडेफार उष्ण असावे लागते. लागवडीच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये वार्षिक पर्जन्यमान 18 ते 100 सेंटीमीटर असते. हे पीक अवर्षणातही येत असल्यामुळे 15 सेंटीमीटर पासून तर 50 सेंटीमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशामध्ये विशेष करून येतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात पावसाचे प्रमाण 15 सेंटीमीटर इतके कमी झाले असतं तर चांगल्या तऱ्हेने विभागून चांगल्या प्रकारे पीक येऊ शकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात बी उगवण्याच्या वेळी असेल किंवा झाडे फुलावर येत असे वेळी किंवा कापणीच्या वेळी जोराचा पाऊस हा नुकसानकारक असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हवामानाची कशी परिस्थिती आहे तर चांगल्या प्रकारची परिस्थिती असेल नक्कीच त्याचा उत्पादनावर त्याचा परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे जर मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस पेरणी केली असेल त्यावेळेची परिस्थिती असेल किंवा झाडं फुलावर येत असेल त्यावेळेची परिस्थिती असेल किंवा कापणीच्या वेळेची परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी जर पाऊस झाला तर नक्कीच त्यावेळेस त्याचा तोटा होतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेलं तर तामिळनाडू असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल किंवा हरियाणामध्येही उन्हाळ्यामध्ये बाजरीची बागायती पिके घेतल्या जातात असं आपल्याला माहिती. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी घेतले जातात असं आपण म्हणूया. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणायचं की उत्पादक प्रदेश असेल किंवा कोणकोणते प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये उत्पादन किंवा उत्पादक प्रदेश कोणता आहे. सन 2015-16 मध्ये महाराष्ट्रामध्ये 7.88 लक्ष टन इतके बाजरीचे उत्पादन झाले होते. आता महाराष्ट्रामध्ये बाजरीचे हेक्टरी सरासरी उत्पादन हे 637 किलोग्राम इतके आहेत. आता बाजरीच्या देशांतर्गत उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा जरी 15% आसपास असला तरी या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रदेशामध्ये बाजरी उत्पादन घेतलं जातं याचाही आपला विचार करणं गरजेचे आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, औरंगाबाद विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन होते. आता औरंगाबाद विभागात गेल्यानंतर औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये बाजरीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. औरंगाबाद व बीड या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते असं आपण म्हणजे औरंगाबाद विभाग. आता पुढचा नाशिक विभाग बघा. आता या नाशिक विभागामध्ये अहमदनगर असेल, धुळे असेल, नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बाजरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की नाशिक विभागामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाजरीचे उत्पादन सर्वात जास्त आहे. आता पुणे विभागाकडे जर आपण गेलो तर पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर असेल, दौंड असेल, त्यानंतर इंदापूर असेल किंवा हवेली असेल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन घेतले जाते. म्हणजे औरंगाबाद विभाग असेल, नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल या प्रत्येक विभागामध्ये असणारं उत्पादन हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उत्पादक प्रदेश आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणूनच आपण महाराष्ट्राचा हिस्सा हा 15% आसपास असण्याचं कारण आहे की महाराष्ट्रातील औरंगाबाद विभाग असेल, नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल आणि पुणे विभागामधील असणारे जिल्हे असतील किंवा नाशिक विभागातील असणारे जिल्हे असतील किंवा औरंगाबाद विभागातील जिल्हे असेल या सर्वांचा समावेश उत्पादक प्रदेश म्हणून बघितलं जातं. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे नाशिक आणि औरंगाबाद विभागामध्ये होते असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. आता त्याही नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की उपयोग किंवा रासायनिक संघटन काय किंवा ह्या बाजरीच्या पिकाचा उपयोग काय. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे देशाच्या पुष्कळच्या लोकांचं प्रमुख अन्न आहे आणि बाजरीचे दाणे किंवा बाजरी हे देशाच्या प्रत्येक गोष्टाचं प्रत्येक वेगवेगळ्या लोकांचं प्रमुख अन्न म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पोषण मूल्याच्या दृष्टीने किंवा भात किंवा गव्हाच्या तोड देणारं हे पीक म्हणून याही ठिकाणी याच्याकडे बघितलं जातं. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की वरून आपल्याला बघितल्या गेल्यानंतर
ह्या पिकास महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्या पिकाच्या दांड्यात कोंड्याचे प्रमाण हे 8 ते 10% असते. त्यामुळे दाणे सडून कोंडा काढून तांदळाप्रमाणे शिजवून इतर पातळ कांजीप्रमाणे स्वरूपामध्ये खातात किंवा दळून पिठाच्या भाकरीही त्या ठिकाणी केल्या जातात. आता हिरवी कणसे भाजून त्याचा लाह्या किंवा दाण्याचे लाहे त्या ठिकाणी तयार केल्या जातात. आता त्याचबरोबर दाण्यापासून की माळ ते माळ पण तयार केला जातो. त्याचबरोबर जनावरे किंवा कोंबड्यांचे खाद्य म्हणून बाजरीचा कुठे कुठे उपयोग केला जातो. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जर जन वाळलेली वैरण जनावरांना खाऊ घालतात आणि वैरण ही जनावर ज्वारीच्या कडव्याप्रमाणे सकस नसते. पण आता बाजरीच्या दाण्यांमध्ये जर आपण विचार केला तर बाजरीचे दाणे हे केमिकल दृष्ट्या किती स्ट्रॉंग आहे, तर बाजरीच्या दाण्यांमध्ये बघितलं असून तर 22.4 जलांश असतात, 16.8 ते 11.6% प्रथिने असतात, 5% स्निग्ध पदार्थ असतात, 67.1% कार्बोहायड्रेट असतात, 1% तंतू असतात, 2.7% खनिज द्रव्ये असतात. आणि 100 ग्रॅम पासून जर आपण विचार केला तर 100 ग्रॅम बाजरीचा जर विचार केला तर 361 उष्मांक मिळत असतात. म्हणजे असा विचार करत असताना ह्या बाजरी पिकाचं सर्वात महत्वाचं महत्व काय याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाजरी हे पीक अतिशय महत्वाचं पीक आहे असं आपल्या ठिकाणी म्हणूया. हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक म्हणूनही त्याच्याकडे बघितलं गेलं आहे. आता याही आपण बघितलं गेलं आहे की आता आपण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या उत्पादनामध्ये नाशिक विभागाचा सहभाग असेल किंवा औरंगाबाद विभागाचा सहभाग असेल. नाशिक विभागाचा सहभाग हा 56% आहे, तर औरंगाबाद विभागाचा जो विभागाचा समावेश विभागाचा सहभाग हा 25% आहे. आता दोन्ही विभाग जर मिळून विचार केला तर दोन्ही विभागाचे मिळून महाराष्ट्रामध्ये 75% बाजरीचं उत्पादन या दोन विभागामार्फत केलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण अशा प्रकारे विचार करतो की बाजरीचं क्षेत्र असेल या बाजरीच्या क्षेत्रामध्ये साधारणपणे सर्वात जास्त क्षेत्र नाशिक विभागामध्ये आहेत. बाजरीच्या म्हणजे प्रथम क्रमांक लागतो त्या खालोखाल. म्हणजे असा आपण विचार करतोय की बाजरीचं उत्पादन असेल किंवा बाजरीचं या गोष्टी असतील ते बाजरी पिकासाठी आवश्यक असतात असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात बाजरी हे पीक अतिशय महत्वाचं आहे असं आपल्या ठिकाणी म्हणून नमूद करूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बाजरी पीक का आहे, बाजरी पीक कुठं, त्याचा उगम कुठे झाला, बाजरी पिकासाठी आवश्यक असणारे भौगोलिक घटक कोणते, बाजरी पिकास आवश्यक असणारे बाजरी पीक कसं घेतलं जातं, कोणकोणत्या पद्धतीने घेतलं जातं याचाही आपण विचार केला, किंवा बाजरी पिकवणारे प्रमुख प्रदेश कोणते, किंवा कोणकोणत्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बाजरीचं उत्पादन घेतलं जातं याचाही विचार केला. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या बाजरीचं त्या असणाऱ्या महाराष्ट्रात या बाजरीच्या ह्या पिकाचा किंवा ह्या बाजरीचा काय काय उपयोग आहे त्याचाही आपण विचार केला. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कुणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा मेल आय डी दिला आहे, त्यावरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुख पिके म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, गहू ज्वारी असेल या प्रमुख पिकांचा आपण आतापर्यंत आढावा घेतला आहे. म्हणजे यामध्ये काय केलंय की यामध्ये असणारे उदाहरणार्थ तांदूळ असेल, बाजरी असेल, गहू असेल, ज्वारी असेल या प्रत्येक पिकाचा आढावा घेत असताना आपण असाही विचार केला आहे की हे प्रमुख पीक महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत. म्हणजे तांदळाच असेल, तांदळाचे पीक 150 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाळे पडणाऱ्या प्रदेशात कोकण किंवा विदर्भात जास्त उत्पादन होते. तांदळाच्या लागवडीच्या एकूण जमिनीपैकी 50% जमीन कोकणात आहेत. भंडारा जिल्ह्यात तांदळाच्या लागवडीखाली जमीन सर्वात जास्त आहे. त्या खालोखाल रायगड असेल, ठाणे असेल, चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली जिल्ह्यातही जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आहेत. तांदळाचे पीक हे प्रामुख्याने नदींच्या खोऱ्यात घेतले जाते. आता दुसरं पीक बघितलं आपण गहू. गहू हे रब्बी पीक असून 100 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. गव्हाचे पीक कोकण सोडून महाराष्ट्रात सर्वत्र घेतले जाते. परंतु जास्त उत्पादन धुळे, जळगाव जिल्ह्यातील तापेच्या खोऱ्यामध्ये, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा खोऱ्यात, परभणी व यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या खोऱ्यात, तसेच मराठवाड्यातील बीड असेल, परभणी असेल, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये अतिशय सुपीक मृदा, लांब हिवाळे किंवा दव या ठिकाणी गव्हाचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर ज्वारी असेल, मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीचे पीक रब्बी खरीप अशा दोन्ही प्रकारचे घेतले जाते. ज्वारीचे उत्पादन प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यातील भीमा व नद्यांच्या खोऱ्यामध्ये होते. खरीप ज्वारीचे उत्पादन लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात होते, तर रब्बी ज्वारीचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद ह्या जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. आता त्यानंतर पुढे बघितलं की शेवटचं पीक बघितलं ते म्हणजे बाजरी. आता बाजरी हे खरीप पीक आहे. बाजरीचे पीक हे साधारणपणे 50 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. जास्त पावसाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल नसतो. बाजरीचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते, त्या खालोखाल पुणे असेल, धुळे असेल, औरंगाबाद असेल, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये होते असं आपल्या ठिकाणी म्हणून.
आता कापसाचा जर विचार केला तर कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. म्हणजे काळ्या मृदेमध्ये कापसाचे उत्पादन होते. 50 ते 75 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात उत्पादन घेतले जाते. कापूस विदर्भ, खान्देश, मराठवाडा येथील महत्त्वाचे पीक आहेत. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यातही, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यातही, खान्देशात, धुळे, जळगाव कापसाचे उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतले जाते हे आपल्याला माहिती आहे. हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणारे वेगळ्या प्रकारची वेगळी पिके कोणती घेतली याचाही आपण पुढील तासिकेला विचार करणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक या ठिकाणी आपण संपवतो आहे. त्यापूर्वी तो थांबूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.